चंद्रपूर पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेने दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. या कारवाईत पोलिसांनी एका आरोपीला अटक करीत त्याच्याकडून चोरीच्या एकूण 14 दुचाकी जप्त केल्या आहेत. आरोपी हा मूळचा कोरपणाच्या पारधीगुडा येथील रहिवासी आहे. चोरीच्या दुचाकी चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यासह लगतच्या तेलंगणा राज्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा रामनगर यासह विविध पोलीस ठाण्यात दुचाकी चोरी झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरवित कोरपणा तालुक्यातील पारधीगुडा येथील एका युवकाला संशयाच्या आधारे ताब्यात घेत चौकशी केली. यावेळी आरोपी युवकानं दुचाकी चोरीचा गुन्हा कबूल केल्यावर पोलिसांनी त्याच्याजवळील चोरीच्या एकूण 14 दुचाकी जप्त केल्या आहेत. यातील 3 दुचाकी चंद्रपूरच्या रामनगर व राजुरा पोलीस स्टेशन, 2 दुचाकी यवतमाळच्या वणी व शिरपूर पोलीस स्टेशन, तर उर्वरित 9 दुचाकी लगतच्या तेलंगणा राज्यातील असल्याची माहिती पुढे आली आहे. या कारवाईनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून अधिक तपास हाती घेतला आहे. या प्रकरणात आणखी किती आरोपींचा समावेश आहे, आरोपींवर आणखी काही गुन्हे दाखल आहेत का, या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. प्रवीण गोंगले, प्रतिनिधी महावॉईस न्यूज, चंद्रपूर. टू व्हीलर आहे शिरपूर पोलीस स्टेशनची आणि एका टू व्हीलर राजुरा पोलीस स्टेशनची, 2 टू व्हीलर वणी पोलीस स्टेशन यवतमाळ जिल्ह्याची आणि 1 रामनगर पोलीस स्टेशन आपल्या जिल्ह्याचेच आहे. असे अशा 4 गुन्हा आम्ही उघडकीस केलेले आहे आणि उरलेलं 9 टू व्हीलर ही सर्व आंध्रा किंवा तेलंगणाची अशा वाटत आहे. ते कोणत्या गुन्ह्यामध्ये चोरी झालेलं आहे या विषयावर आम्ही तपास चालू आहे आणि तिकडचे पोलिसांसोबत आम्ही संपर्कात आहेत. मे बी 2-3 दिवसात कोणता गुन्ह्यामध्ये ह्या चोरीचा गुन्हा दाखल आहे याविषयी आम्हाला कळेल.